श्री संत ज्ञानोबा तुकोबांच्या पादुका 190 वर्षानंतर आषाढी वारीसाठी येणार एकत्र। आषाढीच्या सोहळ्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका एकत्रितरित्या पंढरपूरला आणल्या जात असत। 1830 मध्ये ही परंपरा खंडित झाली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा तब्बल 190 वर्षानंतर ज्ञानोबा तुकोबांच्या पादुका एकत्रित आल्यास वारकऱ्यांच्या दृष्टीने निश्चितच परमानंदाची गोष्ट असणार आहे। कोरोनामुळे निर्माण झालेल्या सद्य परिस्थितीत पायी पालखी सोहळ्याऐवजी दशमी दिवशी हेलिकॉप्टर, विमान अथवा बस मधून श्री संत ज्ञानेश्वर, श्री संत तुकाराम, श्री संत सोपान काका, श्री संत एकनाथ महाराज, श्री संत निवृत्तीनाथ महाराज, श्री संत मुक्ताबाई तसेच श्री संत चांगावटेश्वर आणि कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या पादुका पंढरपूर येथे आणण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आलाय। श्री संत ज्ञानेश्वर आणि श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका या निमित्ताने एकत्रितपणे हेलिकॉप्टर मधून आणण्याची दृष्टीने नियोजन सुरू असल्याचं सांगण्यात आलंय।